या भागात सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट म्हणजे स्वाभिमान चळवळीवर बोलू। या चळवळीला ई रामास्वामी नायकर यांनी सुरू केले होते। त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून केली। याची स्थापना 1885 झाली होती। यांनी काँग्रेसला 1919 जॉईन केलं। हे एक नॉन ब्राह्मण समाजातून होते। त्यांचे म्हणणे होते की ब्राह्मण समाजच मागासवर्गीयांच्या या परिस्थितीला जबाबदार आहे। काँग्रेसमध्ये असूनसुद्धा त्यांना या जातीबद्धाबद्दल लढायचे होते, पण त्यांना काँग्रेसमधून काही खास पाठिंबा मिळत नव्हता। आणि याचमुळे रामास्वामी नायकर यांनी 1925 काँग्रेसचा राजीनामा दिला। वर्षानुवर्षे इतर समाजावर ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारामुळे समाजातील लोकांकडे स्वाभिमान उरला नव्हता, आणि या स्वाभिमानाला समाजामधील लोकांमध्ये परत आणायचे आहे तर समाजातील जातीभेदाला संपवले पाहिजे। आणि याचमुळे त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर लगेचच सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला सुरुवात केली। ही सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट म्हणजे स्वाभिमान चळवळ ई रामास्वामी नायकर यांनी 1925 सुरू केली। यांना या चळवळीची संकल्पना एका तमिळ साहित्याच्या ग्रंथातून मिळाली, ज्यामध्ये स्वाभिमानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे। या चळवळीच्या माध्यमातून ब्राह्मणांनी चालवलेल्या दादागिरीला त्यांनी हाकलून लावलं आणि त्यांनी समाजाला त्यांच्या इतिहासाबद्दल सांगितलं। त्यांना द्रविडियन इतिहास सांगून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। यावरून त्यांनी पटवून दिलं की इतर समाजसुद्धा एक महान सभ्यतेचा, एका महान संस्कृतीचा वारस आहे। ब्राह्मण काही सर्वांपेक्षा उच्च नाही। या कार्यामुळे समाजातील इतर लोकांमध्ये रामास्वामी हे देवच बनले। त्यांच्या समर्थकांनी त्यांना पेरियार ही उपाधी दिली। पेरियार म्हणजे द ग्रेट मॅन। या सेल्फ रिस्पेक्ट चळवळीदरम्यान त्यांनी कुडी आरासू नावाचे वृत्तपत्र चालू केले। हे वृत्तपत्र तमिळ भाषेत प्रकाशित होत होते। आणखी एक त्यांनी पाऊल उचललं, म्हणजे त्यांनी स्वाभिमान विवाह या संकल्पनेला सुरुवात केली। यामध्ये पंडिताशिवाय लग्न होत होते। हा एक मोठा निर्णय होता, कारण आजही पंडिताशिवाय लग्न समाजात मान्य नाही। या सर्व बदलांमुळे आणि रामास्वामी नायकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला म्हणजे स्वाभिमान चळवळीला मद्रास प्रांतातील समाजामध्ये स्वाभिमान निर्माण करण्यात यश आले। यानंतर रामास्वामी जस्टिस पार्टीमध्ये सामील झाले। आतापर्यंत आपण सेल्फ रिस्पेक्ट आंदोलनाबद्दल अभ्यास केला। इंडियन हिस्ट्री व इंडियन पॉलिटी डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा। थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा।